ही अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची झालेली आहे, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची झालेली आहे आणि काँग्रेसची झालेली आहे. त्यामुळे या पक्षात आता कुणालाही राहावंसं वाटत नाही, कारण इथे नेतृत्वहीन सगळे झालेले आहेत, दिशाहीन आहेत, भरकटलेले पक्ष आहेत आणि त्यामुळे आता सर्वांचं लक्ष भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करता आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आणि या पुढच्या काळात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवेश झालेले दिसतील. मी परवाही सांगितलं होतं, मोठे नेते अजून काही मोठे नेते की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये भूकंपच होईल असे नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. अजून निवडणुकीला 2-2.5 महिने वेळ आहे, जवळपास 3 महिने वेळ आहेत, पण येणाऱ्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये या ठिकाणी मोठे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे.